काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। फोटोमध्ये सोनिया गांधी यांच्या मागे पुस्तके दिसत आहे। यापैकी एक पुस्तक व्हायरल फोटोत ठळकपणे समोर आले आहे। या पुस्तकाचे शीर्षक आहे हाउ टू कन्वर्ट इंडिया इनटू ख्रिश्चन कंट्री। सोशल मीडियावर फोटोसह शेअर केले जाणारे कॅप्शन असे आहे, फोटो झूम करा आणि उजव्या बाजूला पहा एक पुस्तक ठेवले आहे ज्याचे नाव आहे हाउ टू कन्वर्ट इंडिया इनटू द ख्रिश्चन नेशन। यह है हकीकत सोनिया गांधी वाले काँग्रेस की। एडिट केलेला फोटो सध्या व्हाट्सअप ॲपवर व्हायरल होत आहे। 10 एप्रिल 2021 रोजी हिंदुस्तान टाइम्सच्या बातमीची तोच फोटो दिसत आहे। या फोटोचे श्रेय वृत्तसंस्था पीटीआयला देण्यात आले असून, परंतु या मूळ फोटोमध्ये मागे ठेवलेले पुस्तक दिसत नाहीये जे व्हायरल फोटोमध्ये दर्शविलेले आहे। दोन्ही फोटोंची तुलना केल्यास हे स्पष्ट झाले आहे की मूळ फोटोमध्ये व्हायरल फोटोमध्ये दिसत असलेले पुस्तके नाहीये। माहितीनुसार फोटो 27 ऑक्टोबर 2020 चा आहे, जेव्हा बिहार विधानसभा निवडणुकीच्या वेळी सोनिया गांधी लोकांना संबोधित करत होते। हाउ टू कन्वर्ट इंडिया इनटू ख्रिश्चन कंट्री हे शीर्षक पुस्तक मूळ व्हिज्युअल मध्ये सोनिया गांधींच्या कपाटात नाहीये। हे स्पष्ट आहे की सोनिया गांधींचा ऑक्टोबर 2020 मधील फोटो एडिट केलेला आहे आणि सोशल मीडियावर चुकीच्या दाव्यासह शेअर केला जातोय।